अनाथांची सर्वांगिणी मा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातोय. मराठी सिनेमा सृष्टीत शोक कळा व्यक्त करत अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित माईंना श्रद्धांजली वाहिलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्री स्पृहा जोशीने माईंसाठी कविता लिहित, तर मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटात सिंधुताईंची भूमिका साकारलेली. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने भावुक पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या. यासोबतच असेच होते, पदर तिचा मायाळू अजूनही मला सोडवत नाही, ती नाही हा विचार सुद्धा मला सोसवत नाही. वाटायचे अनेकदा मी मोठी झाली आहे, मात्र एकटेपणा घराचा मुळी सहवत नाही. कवितेतील अशा शब्दातून स्पृहाने भावना व्यक्त केल्या. अभिनेता प्रसाद ओक, सुबोध भावे, स्वप्नील जोशी, हेमंत ढोमे यांनी सुद्धा शोक व्यक्त केला. पद्मश्री समाजभूषण अनाथांची यशोदा, सगळ्यांची माय सिंधुताई सपकाळ आज आपल्यात नाहीत. खरंच दुःखद घटना. त्यांच्या आजवरच्या महान कार्याचा मानाचा मुजरा, त्यांच्या आत्म्यात शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना, अशा शब्दात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने श्रद्धांजली वाहिली. समाजसेवेचं एक पर्व संपलं असं रेणुका शहाणे यांनी लिहिलं. अनाथांच्या मायेचा हात सुटला असं म्हणत भाऊ कदम, गिरीजा प्रभू, कुशल बद्रिके, हेमांगी कवी, पुष्कर जोग, स्वप्नील जोशी भावुक झाले. यासोबत सुबोध भावे, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव तसेच अनेक कलाकारांनी मायेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. परवाला एक घटना पाहिली बेटा, हिरवा चारा आणून पोलीस गायीला देत होते कामात का, गायी त्यांचा हात चालत होता बेटा, म्हणजे देण्याची परतफेड करत होत्या. कुत्र्याला भाकरी आणून टाकल्या पोलिसांनी, कुत्रं त्यांच्या पाया पायात फिरत होतं बेटा. आमचं कोणीतरी आम्हाला खायला घेऊन आलं.